खतरा सता रहा है क्योंकि 11 तारीख के पहले कई बार कॉन्फिडेंस वोट मांगा जा सकता है विपक्ष की तरफ से। बघा आम्हाला कोणताही तसा भविष्यामध्ये काही त्रास होणार म्हणून हे करूया ते करूया अशा पद्धतीचा कोणताही आमच्या समोरचा प्रश्न नाही आहे। आज कॅबिनेट ही रुटीन प्रोसिजर आहे, दर आठवड्याला कॅबिनेट होत असते आणि त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी यांनी आजची कॅबिनेट घेतली असेल आणि पुढे ज्या जी जी संकटं येतील जे जे काही अडचणी येतील त्याला सामोरे जाण्याची तयारी पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचे आम्ही शिवसैनिकांनी ठेवलेले आहे, त्यामध्ये कोणतं चिंता करण्याचं कारण नाही। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं दोघांशी दोन वेळा बोलणं झाल्याची माहिती आहे, ती समोर आलेली आहे, त्याबद्दलची काय सविस्तर माहिती? ही भारतीय जनता पक्षाची फालतूगिरी आहे, बकवासगिरी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास अशा पद्धतीच्या खोट्या कंड्या पिकवणं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि स्वतःचा स्वार्थ साधणं यामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक इतिहास आहे तो। आणि त्याचप्रमाणे ही जी काल बातमी जी नागपूरहून पेरली गेली हा भाजपाच्या कूटनीतीचा एक भाग आहे, परंतु आज आमचे हर्षल प्रधान जे PRO आहेत त्यांनी त्याबाबतचा स्पष्ट खुलासा केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे नाही नरेंद्र मोदींना फोन केला आहे, त्यांना जे बोलायचं होतं ते उघडपणे त्यांनी शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोललेलं आहे, त्यामुळे अशा या कंड्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे पसरवल्या जातात त्यांना शिवसैनिक भीक घालणार नाही।